अन्याय विरुद्ध सर्वसाधारण माणसासाठी सामान्य जनतेच्या हितासाठी गरजतो एक खणखणीत आवाज. अन्याय, शोषण, भ्रष्टाचार, राजकारण, सामान्य माणूस अपंग समाजाच्या हितासाठी यासाठी एकच आवाज, इंडिया न्यूज एक्सप्रेस, सत्याचा खणखणीत आवाज. नमस्कार, इंडिया न्यूज एक्सप्रेस मध्ये मी प्रांजल भागवत आपले स्वागत करते. बघूयाच्या ठळठळा. रावेर येथे नामदार गिरीश महाजन यांच्या हातून भव्य अशा शॉपिंग कॉम्प्लेक्सचे उद्घाटन. खासदार आमदारांची खजिनी. रावेर येथे सरदारजी हायस्कूलच्या भव्य अशा शॉपिंग कॉम्प्लेक्सचे उद्घाटन झाले असून हे उद्घाटन नामदार गिरीश महाजन यांच्या हातून झाले आहे. तसेच खासदार रक्षाताई खडसे, आमदार हरिभाऊ जावळे तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन श्री प्रकाश मुजुमदार सर तसेच कार्यकारिणीमधील सदस्य यशस्वी होण्यासाठी परिश्रम केले. या श्वेत पद्मासना या ब्रह्मा अच्युत शंकर प्रभृतिभिर् देवैः सदा वन्दिता सरस्वती भगवती निशेष जाते. सरस्वती मां शारदा करीत आहेत. आमदार डॉक्टर तांबे साहेब विधान परिषद सदस्य दीपप्रज्वलन करीत आहेत. माजी खासदार डॉक्टर गुणवंतराव सावदे दीपप्रज्वलन करीत आहेत. स्वर कहम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महाजन दीपप्रज्वलन करीत आहेत. वंदे सरस्वती देवी वंदे सरस्वती. ते आमचे लाडके आमदार माननीय श्री हरिभाऊ जावळे, त्यानंतर आमचे आदरणीय आणि विशेष मला आनंद झाला की त्यांनी उपस्थिती दिली ते माननीय गुणवंतराव सरोदेजी आमचे दादा, त्यांचा मी फार ऋणी आहे. त्यानंतर ज्यांचा ह्या ठिकाणी विशेष सत्कार आयोजित केला आहे ते माननीय आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, त्यानंतर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माननीय नंदकिशोर जी महाजन, त्यानंतर माननीय आमचे मित्र आणि आमचे सहकारी माननीय श्री सुरेश कुणा धनके, त्यानंतर स्टेजवर उपस्थित असलेले आमचे आदरणीय माननीय डॉक्टर उल्हासराव पाटील, काही कारणात त्यांच्या सुनबाई माननीय श्रीमती देशमुखताई इथे हजर आहेत. त्या संस्थेचा विकास हळूहळू 1945 साली त्यांच्या संशोधनांनी देणगी दिली आणि शाळा सुरू झाली. सुरुवातीला ही एक फक्त एवढी शाळा होती, त्यानंतर ज्युनियर कॉलेजची भव्य इमारत झाली, कन्या शाळा झाली, जिमखाना हॉल झाला. ही भव्य इमारत ज्याचं उद्घाटन माननीय महाजन साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे, त्यानंतर जिमखाना हॉल झाला आणि आता कन्या शाळेचा शॉपिंग कॉम्प्लेक्स, सरदार हायस्कूलचा शॉपिंग कॉम्प्लेक्स एवढं. आमच्या सविस्तर बातम्यांसाठी लॉग इन करा indianewsexpress.in वर आणि यूट्यूब वर पाहण्यासाठी टाइप करा इंडिया न्यूज एक्सप्रेस. तर मग पुन्हा भेटूया पुढील घडामोडीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा इंडिया न्यूज एक्सप्रेस, सत्याचा खणखणीत आवाज.